पंडित सुधीर संसारजी म्हणजे आमचे पूजनीय सर, त्यांचा आज तर 18वा स्मृती दिवस आहे. पण पॅन्डेमिकमध्ये 3 वर्ष आपण हा स्मृती समारंभ साजरा करू शकलो नाही. हा 15वा असा स्मृती समारोह आहे आणि या 15व्या स्मृती समारोहामध्ये मी आज आपल्या समोर प्रयत्न करणार आहे. खरं तर नर्वस आहे. सरांनी म्हणजे सरांच्या आठवडी असंख्य आहे. जसे आम्ही शिष्य म्हणून सर ज्या वेळेला आम्ही शिकवत असत त्यावेळेला सरांची शिस्त आणि त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा त्यांनी घेतलेला परामर्श त्याचा विचार केला तर आम्ही त्याच्यामधून किती घेऊ शकलो वैयक्तिक मी हा फार संशोधनाचा विषय होईल. त्याच्यामध्ये आम्ही जवळपासही पोहोचण्याचा आमचा तसा आहे तेवढी आमची योग्यता होती असं मला वाटत नाही. प्रयत्न केला तसा मला फार सरांचा सहवास मिळाला नाही. 15-18 वर्षापूर्वी मी जवळपास 4 वर्ष आधी सरांकडे आलेलो होतो आणि पण रेग्युलर शनिवारी मी यायचोच आणि त्यात माझ्यासाठी सरांकडे वेळ त्यांनी ठेवून दिलेला असायचा. संध्याकाळी आम्ही चालत चालत त्या मिठागिरी रोडला जायचो. मग कित्येक बंदिशी त्याचं पडन करत आम्ही उतरत जायचो. परत त्यांचं ते वॉकिंग संपलं की घरी यायचो आणि मग ते शिकवणी चालू व्हायची. 8 वाजेपर्यंत रात्री होईल व्यवस्थित वाचायचे. अशा पद्धतीने सरांनी अनेक प्रकारचे संस्कार तबल्याचे आमच्यावर केलेले आहेत. आम्ही त्यातले काही अंश घेतले असतील तर ते आमचं भाग्य. पण ती उंची त्या पद्धतीनं तसं आम्हाला सादरीकरण त्याची अपेक्षा कृपया माझ्याकडून तुम्ही करू नका. समोर अतिशय दिग्गज म्हणजे पंडितजी भरलेले आहेत मुकुंदराजी देव आणि ही सगळी मंडळी आहे त्यांच्यासमोर आज मी माझी सेवा देतो. सरांच्या पवित्र स्मृतीला फक्त वंदन करतो मी की त्यांनी खरोखर आम्हाला ज्या पद्धतीनं घडवलं थोडाफार तबला असेल पण तो त्यांचं एक म्हणणं असायचं की तुमच्याकडे थोडं असलं तरी चालेल पण ते सोख असावं त्याला तोड नसावी हे त्यांचं म्हणणं सांगणं असायचं. भरपूर भंडार आहे पण ते जर व्यवस्थित सादर करता आलं नाही तर त्याला काय अर्थ नाही. ते म्हणजे थोडंसं असेल ते व्यवस्थित सादर करा हे त्यांचं त्यांच्याकडे त्यांचा ओढा असायचा. प्रयत्न करतो चूक झाले तर माफ करा आणि जे काय असेल ते सरांनी दिलेले आशीर्वाद आहेत बाकी होणाऱ्या चुका अर्थातच माझ्या असतील. धन्यवाद. 3-4 वाजून
देव घेतली होती असं म्हणजे प्रयत्न मी तसा केला म्हणून म्हणतो गॅस फक्त तेवढं होतो. यानंतर एक असा देवचा कायदा आहे, मी असेच चालून वगैरे आलो होतो आणि त्यावेळेला सर आम्ही मला सांगितलं की तुम्हाला एक आता एक अशी बंदी देतो बघा तुम्ही मेहनत करा त्याच्यावरती डिपेंड आहे पण फार छान आहे मी प्रयत्न करतो सर की माझ्याकडून तसं शक्य नाही होणार पण सर फार सुरेख आणि अप्रेक्षक वाजायचे तर मी थोडंसं त्याच्या जवळपास ती जाऊ शकत नाही याची मला कल्पना आहे मी प्रयत्न करतो समजून घेऊ प्लीज. Thank you.
Thank you.
सगळे गुरुजन आहेत, सगळ्यांना धन्यवाद आणि आमच्या सगळ्या टीमला धन्यवाद मला इथे बसायला बोलून आणि आज संधी दिल्याबद्दल चव्हाण साहेब धन्यवाद, थँक्यू.